नमस्कार मैत्रिणींनो, हृदयाज मराठी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण ज्वारीच्या पिठाचे पापड धापोडे बनवणार आहोत. त्यासाठी आपण या वाटीने 5 वाट्या पीठ घेतलं आहे आणि त्याच मापाप्रमाणे डबल पाणी घ्यायचं आहे आणि लाकडी दांड्याने किंवा याच्याने असं फिरवून घ्यायचं आहे छान. यामध्ये जेवढं पीठ आहे त्याचं दुप्पट पाणी टाकायचं आहे आणि ते असं छान फिरून घ्यायचं. गुठळ्या निघाल्या पाहिजे पूर्ण. हे पीठ आपल्याला रात्रभर आंबवायचं आहे, यामुळे पापड छान आंबट होतात आणि पीठ पण छान होते, छान मुरलं जाते आणि आंबवलं जाते. ताकामध्ये पण तुम्ही भिजवू शकता. हे रात्री झोपताना आपल्याला भिजवायचं आहे आणि सकाळी याचे पापड करायचे आहे. आपल्या पाण्याला छान उकळी आली. एका जाड बुडाच्या भांड्यामध्ये किंवा कुकरमध्ये आपण हे पापड शिजू शकतो. हे आपण रात्री आंबवले, रात्री जे पीठ भिजू टाकलं होतं ते छान आंबलं आहे, त्यामुळे याला छान आंबटपणा येतो आणि पीठ पण छान मुरलं जाते. यामध्ये सोडा टाकायची गरज नसते, असेच फुलतात हे. आता गरम पाण्यामध्ये थोडे थोडे पीठ टाकून आपण छान याला शिजवून घेऊया. या उकळलेल्या पाण्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला पीठ टाकायचं आणि छान फिरवायचं आहे. जेवढं पीठ होतं त्याच्या थोडं कमी पाणी घेतलं आहे आपण, कारण हे पातळच आहे. तर आपल्याला कमी जास्त करता येते, पाणी टाकता पण येते वरून. यामध्ये मीठ आणि तीळ टाकूया, चिली फ्लेक्स पण टाकतात त्यामध्ये. पण माझे मुलं छोटे आहेत, त्यांना ओले पापड फार आवडतात म्हणून मी टाकत नाही आहे. आणि जिरे पण टाकतात, पण जिरे टाकल्याने पापड पिवळे होतात. हा पारंपरिक पदार्थ आहे. पापड पचायला पण सोपे, जड नसतात ज्वारीचे आणि खायलाही स्वादिष्ट लागतात. ओले तर फारच छान लागतात. तरी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पापड हे पापड छान शिजले नाही तर ते तुटतात, म्हणून हे मिश्रण छान शिजणं आवश्यक आहे. यामध्ये मीठ जेवढं आपलं मिश्रण असतं त्याप्रमाणे, तीळ, पंधरा वीस मिनिटानंतर आपलं पापडाचं मिश्रण छान शिजलेलं आहे, छान उकळी फुटलेली आहे. आपलं मिश्रण छान शिजलेलं आहे, छान आंबट आणि पांढरे शुभ्र आपले ज्वारीचे पापड बनतील. याचे आपण रात्री आंबून ठेवल्यामुळे याच्या गुठळे पडत नाही आणि पीठ पण लवकर शिजते. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा. आता एका प्लेटमध्ये आपण पाणी घेतलं आहे, त्यामध्ये मिश्रण टाकून पाहूया. हे जर असं वर तरंगलं तर शिजलं म्हणून समजायचं, जर खाली बसलं तर शिजलं नाही असं समजायचं. जर व्यवस्थित शिजलं नाही तर पापड फाटतात. माझी आई असंच करून बघायची, छान वर येत आहे म्हणजेच हे मिश्रण आपलं शिजलेलं आहे. अशा प्रकारे आपण ही सुती चादर ओली करून गच्च वाळू टाकले, त्यामध्ये पडीने असे पापड टाकायचे. अशाच प्रकारे सगळे पापड टाकायचे.
तीन दिवसानंतर वाळल्यानंतर आपले पापड छान रेडी आहे। छान फुलला आहे आपला पापड। गरम असतानाच आपण आपल्याला हे पापड टाकायचे आहे। सुती कापड चादर आपण ओली करून घेतले किंवा धोतर घेतलं किंवा कोणते कापड घेतलं तरी चालेल। नंतर आज आता आपण हे सकाळी टाकतो, नंतर 5-6 वाजता हिला चादरला उलटी करून यावर पाणी शिंपडून हे पापड काढून घ्यायचे आपल्याला। नंतर 2-3 दिवस वाळवायचे। अशा प्रकारे जारीचे पापड धापड ही रेसिपी तुम्ही घरी नक्की करून बघा। लवकरच भेटूया नवीन रेसिपी पर सोबत। थँक्स फॉर वॉचिंग। थँक्यू।